त्याबद्दल. आणि यानंतर आपण सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये येत्या फेब्रुवारीपासून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, त्यामुळे मोटरमन आणि गार्डच्या हालचालींवर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे रुग्णांना बाहेरील औषधांच्या दुकानातनं दाम दुप्पट दरात औषधं खरेदी करावी लागतात. नवी मुंबईत प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी ते डिसेंबर 2022 या वर्षभरात प्लास्टिक पिशव्या आढळलेल्या 614 दुकानांवर कारवाई करत 31 लाखांचा दंड वसूल केला गेलेला आहे. ग्रामीण पोलिसांनी G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधल्या वेरूळ अजिंठा इथल्या लेण्यांचं सुरक्षा ऑडिट करण्याचं ठरवलेलं आहे आणि या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना केंद्रीय पुरातत्व आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून केलेल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन आणि प्रदूषण कमी होण्यासाठी पुणे महापालिकेनं 250 ठिकाणी स्टेशन उभारून ई बाईक भाड्यानं दिल्या जाणार आहेत. हा प्रकल्प 6 महिन्यांच्या आत सुरू करावा असे आदेश दिले होते, मात्र या कामात प्रगती झाली नसल्यानं हा प्रकल्प बारगळल्याचं समोर आलंय. दरवर्षी लंडन आणि दुबईला जाणाऱ्या राजकारण्यांनी आयुष्यात एकदा तरी रायगडावर जावं असं मत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केलंय. देवाच्या दर्शनाला जाताना आपल्या आमदार खासदारांना कधीतरी रायगडावर पण घेऊन जावं असा सल्लाही त्यांनी दिलाय. सध्या छत्रपती संभाजी महाराजांवरनं राजकीय वातावरण तापलेलं आहे. संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार ठाम आहेत, त्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असे पोस्टर तयार केलेले आहेत आणि हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले. नारायण राणे आणि संजय राऊतांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे, त्यातच आता नारायण राणेंनी संजय राऊतांना पुन्हा एकदा जेलवारी घडवणार असल्याचा इशारा दिलाय. मी नागपूरहून आलोय, जिथून निवडून येतो तिथे 35,000 मुस्लिम कुटुंब राहतात, त्यापैकी 30,000 कुटुंबियांशी हृदयाचं नातं आहे असं प्रतिपादन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. नालासोपाऱ्यामध्ये सनशाईन अल्पसंख्याक कार्यालयाचं उद्घाटन झालं, यावेळी ते बोलत होते. धनंजय मुंडेंची 7वी आणि 8वी बरगडी फ्रॅक्चर झालेली आहे, त्यांना 5 ते 6 दिवस रुग्णालयात विश्रांती घ्यावी लागणार आहे अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे. बारामतीमध्ये नाना पटोले यांनी स्वबळावर लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत यावं असं कार्यकर्त्यांना वाटतं, त्यामुळे बारामतीमध्ये पक्षाला बळ देण्याचं काम सुरू असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली, हॉटेल ताजमध्ये दोघांची भेट झाली आणि त्यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली. मुख्यमंत्र्यांच्या हवाई प्रवासाच्या ताफ्यातील विमान हे 2007 विमान असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, ही बाब उघडकीस आली आहे. ती आजच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे औरंगाबाद मधील एक्स्पोसाठी मुंबईहून औरंगाबादला जाणार होते, मात्र विमानात असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे नेमक्या वेळी औरंगाबाद दौरा रद्द करावा लागला. शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली आहे. कोणाला काय म्हणायचं ते म्हणा, जाणता राजा एकच शिवाजी महाराज असं फडणवीस यांनी म्हटलंय. गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय, 2 वर्षात पुन्हा राज्य ऑलिम्पिक स्पर्धा घेऊ तेव्हा तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून या, आपण मोठा कार्यक्रम करू असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. सगळे एकत्र आले की कार्यक्रम मोठा होतो, सरकारनं खेळासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, आमच्या काळात मंजूर केलेली ऑलिम्पिक भवनची फाईल आता पडू नये, त्याला मंजुरी देऊन आजच घोषणा करा असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असं सुतोवाच शरद पवार यांनी केलेलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत पवारांनी हे सुतोवाच केलं, त्यामुळे पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांना आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश दिले. मदारीच्या मागे गल्लीतनं 200 लोक फिरतात तशी गत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची झालेली आहे अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी केलेली आहे. धर्मवीर वादावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. संभाजी महाराज स्वराज्य रक्षक आहेतच पण ते धर्मवीर सुद्धा आहेत असं सांगताना राजेंना धर्मवीर न म्हणणं त्यांच्या विचारांशी द्रोह केल्यासारखं असल्याची टीका फडणवीस यांनी केली. विश्वास पाटील यांनी माझं महानाट्य पाहण्यासाठी यावं, कुठल्याही विषयावरनं चिखलफेक करणं सोपं असतं, मात्र अकारण त्यांनी माझ्यावर टिप्पणी केली त्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व विशद करण्यासाठी स्वराज्य रक्षक म्हणणं जास्त व्यापक असल्याचं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.
बॉलिवूडची उर्फी आणि राजकोणातील चित्रवाघ यांच्यातील वादानं आता टोक गाठलेला आहे. चित्रवाघ यांनी उर्फीवर हल्ला बोल केलाय. आतापर्यंत राज्य महिला आयोगानं तिच्यावर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताना पुन्हा तिच्यावर सडकून टीका केली. राज्यामध्ये उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रवाघ यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचं दिसतंय. चित्रवाघ यांनी उर्फी जावेदच्या फॅशनवर आक्षेप घेत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि याला उर्फीनं देखील सडेतोड उत्तर दिलं होतं. उर्फी पुन्हा एकदा आता चर्चेत आलेली आहे. तिनं भगव्या रंगाचे कपडे परिधान करत फोटो शेअर केलेत. बेशरम रंग गाण्यावरचा तिचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. औरंगाबादमध्ये महाएक्स्पो सुरू आहे. या एक्स्पोच्या उद्घाटनवेळी उदय सावंत यांनी तुफान फटकेबाजी केली. आम्ही सर्वांनी मिळून दिवे लावले असून दिव्यांचा वेगळा अर्थ काढू नका असा टोला सावंत यांनी लगावलाय. जे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी नाहीत ते राजकीय नेतृत्व मराठवाड्यात असल्याचं सावंत म्हटले. उत्तर भारतीयांचं विकासामध्ये मोठं योगदान आहे असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. उत्तर भारतीयांनी महाराष्ट्राचा GDP वाढवल्याचंही त्यांनी म्हटलंय. नवीन वर्षात गद्दारांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे. तसंच इतर राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या राज्याच्या विकासासाठी भेटी देतात तर आपल्या मुख्यमंत्र्यांचे स्वतःचेच प्रश्न संपत नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे. राज्यामध्ये शिंदे गट आणि कवाडे गट यांची युती झालेली आहे. सोलापुरात या युतीनंतर दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. लव जिहाद कायद्यावरून असुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलेलं आहे. संविधानानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनुसार लग्नगाठ बांधू शकतो. भाजपनं अनेक राज्यात हा कायदा बनवलेला आहे तो बेकायदेशीर असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार गुंडांची टोळी असल्याची टीका त्यांनी केली आहे. कामाख्या देवीला जाऊन अघोरीपणा चालतो. तसंच अजित पवारांचं काम बघवत नसल्यानंच त्यांच्यावर टीका सुरू असल्याचं देखील चव्हाण यांनी म्हटलंय. संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केलं. जळगावातील तामसवाडी ग्रामपंचायतमध्ये संगणक परिचालकांना पदावरून कमी केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. भुसावळच्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीनं मंडल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे. गृह विभागानं हा निर्णय घेतलाय. पोलिसांना आधी 5,000 रुपये गणवेश भत्ता मिळत होता. आता दरवर्षी पोलिसांना 6,000 रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकारनं राज्याच्या ऊर्जा विभागाला 500 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. भांडवली खर्चासाठी ऊर्जा विभागाला 50 वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देऊ केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात महानिर्मिती महापारेषणला 250 कोटी रुपयांचं वितरण केलं जाणार आहे. सुवर्णनगरी असलेल्या जळगावात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ झाल्यानं सोनं 56,000 रुपये प्रतितोळा झालंय. समेत शिखरचा तीर्थस्थळाचा दर्जा कायम ठेवण्यात आलेला आहे. पर्यटन स्थळाचा दर्जा मागे घेण्यात आला असून या संदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारकडून आता जारी करण्यात आलेली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या उत्तर भागात तसंच विदर्भात येत्या 3 दिवसात सौम्य थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. पुणे शहर तसंच जिल्ह्यातही थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. वाशिम मधील मालेगाव रिसोड हिंगोली नांदेड या महामार्गावर सध्या काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्या शेजारी असलेल्या शेतीचं मात्र मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे रस्त्याचं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खान्देशसह धुळ्यामध्ये अनेक ठिकाणी केळीवर कर्करोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे केळी बागेतील उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे उत्पादक चिंतेत सापडले. धुळ्यातल्या शिंदखेडामध्ये एका शेतकऱ्याचं डांगर पिकाचं अज्ञातानं नुकसान केलेलं आहे. अज्ञातानं 1 एकरवरील डांगराची फळं कापून टाकत शेतकऱ्याचं नुकसान केलंय. ऐन काढणीला आलेला डांगर फळांचं नुकसान झाल्यानं पाटील हवालदिल झालेले आहेत. नंदुरबारमध्ये एका शेतकऱ्याच्या 2.5 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली. ऊस जळाल्यानं शेतकरी रोहिदास मराठे यांचं 3 लाखांचं नुकसान झालं. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये भरती घोटाळा झाल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केलाय. या घोटाळ्याची व्याप्ती सुमारे 150 कोटी रुपयांपर्यंत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. पुणे पिंपरी चिंचवड शहरातील म्हाडाच्या तब्बल 5,915 सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालेली आहे. म्हाडाच्या विविध योजनांमधील 2,594 सदनिका 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 2,990 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 396 अशा एकूण 5,915 सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा ऑनलाईन नोंदणीचा प्रारंभ सुरू झालेला आहे. सांगलीतल्या मिरजेतल्या वड्डी इथल्या तरुणीनं परदेशातील उच्च शिक्षण सोडून सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उतरत सगळ्यांना चारी मुंड्या चित करत निवडून देखील येण्याचा पराक्रम केलेला आहे. आता सरपंच पदावर विराजमान होत यशोधरा राजे शिंदे या सरपंच तरुणीनं थेट लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली.
पेणमध्ये एका तरुणानं देवांची पोस्ट शेअर केली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला उठाबशा काढायला लावल्या, त्यानंतर तरुणाला माफी मागायला लावली. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणाला चौकशीसाठी बोलावले. 4000 लाच स्वीकारताना उल्हासनगर पालिकेच्या 2 अधिकाऱ्यांना अँटी करप्शन पथकानं रंगेहात पकडलाय. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. उरणच्या राम पांचाळ यांना लाकडापासून सुबक कलाकृती बनवण्याचा छंद आहे. त्यांनी बनवलेल्या कलाकृतींना परदेशात देखील मागणी आहे. लाकडापासून बनवलेल्या मूर्ती आणि हत्तींना अमेरिकेतून विशेष मागणी आहे. धुळे राज्य परिवहन विभागातनं लवकरच जुन्या बसेस काढल्या जाणार आहेत. त्या जागी नवीन 100 बसेसचा समावेश केला जाणार आहे. वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईमध्ये कबूतरखाने मोठ्या प्रमाणात तयार होताना दिसत आहेत. रस्त्यांवर अनेक जण कबूतरांना खाद्य टाकून कबूतर जमा करतात, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कबूतरखाने बंद व्हावेत म्हणून अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या, मात्र पालिकेनं अजून काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. यवतमाळमध्ये एका निवासी डॉक्टरवर एका रुग्णानं हल्ला केल्याचा प्रकार घडलेला होता आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आज सगळे निवासी डॉक्टर हाताला काळी फीत बांधून निषेध नोंदवणार आहेत आणि सकाळी 11 जे जे रुग्णालयामध्ये पत्रकार परिषद देखील होणार आहे. राज्यातले निवासी डॉक्टर आता पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिलेला आहे. यवतमाळमध्ये डॉक्टर मारहाणीचा या निवासी डॉक्टरांनी आता निषेध केलेला आहे. त्यामुळे आज हाताला काळी फीत बांधून हे डॉक्टर आपला निषेध नोंदवत आहेत. आज सकाळी 11 डॉक्टरांची पत्रकार परिषद देखील होणार असल्याचं समजतंय. नमस्कार, मी डॉक्टर अविनाश माधव दहिफळे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना. मला मिळालेल्या माहितीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे आमच्या एका निवासी डॉक्टरवर वॉर्डमध्ये रुग्णाकडून जीवघेणा हल्ला झालेला आहे, ज्यामध्ये निवासी डॉक्टरची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि सोबतच आमच्या निवासी डॉक्टरांनी यवतमाळ येथे सर्व सेवा बंद केलेल्या आहेत, ज्यामध्ये इमर्जन्सी सेवासुद्धा आहेत आणि ह्या घटनेचे आम्ही पूर्ण महाराष्ट्र स्तरावरून समर्थन देखील करतो आणि गरजच पडली तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून प्रतिनिधी तिथे जमा होऊन या घटनेचा निषेध. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, राज्यातले निवासी डॉक्टर पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत, संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय, काय सविस्तर अपडेट? प्राजक्ता, यवतमाळमध्ये एका निवासी डॉक्टरावरती रुग्णांकडनं हल्ला झाला आणि याचाच निषेध करण्यासाठी निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा जो आहे हा देण्यात आलेला आहे. 11 या सर्व डॉक्टरांकडनं भूमिका सुद्धा जी आहे ही जे जे रुग्णालयात एक पत्रकार परिषद घेऊन मांडण्यात येणार आहे. मात्र आपण जर पाहायला गेलं तर निवासी डॉक्टर अधिक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं निवासी डॉक्टरांवरती हल्ले वाढत आहेत त्याचाच निषेध करण्यासाठी म्हणून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिलाय आणि संपूर्ण राज्यभरातील डॉक्टरांचं सुद्धा समर्थन जे आहे ते या संपाला असणार आहे अशा पद्धतीची घोषणा जी आहे ही मार्डच्या डॉक्टरांकडनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जर डॉक्टर संपावरती गेले तर रुग्णांचे हाल जे आहेत हे होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये सध्या ही परिस्थिती सुरू झालेली आहे, कारण का यवतमाळमध्ये सर्वच निवासी डॉक्टर जे आहेत. निश्चितच, विशाल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 100 गाव 100 बातम्या. यळकोट यळकोट जय महल्लाच्या जयघोषात भंडार आणि खोबऱ्याची उधळण करत साताऱ्यातील कराड तालुक्यातील पालीच्या खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यातून लाखोंच्या संख्येनं कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबा यात्रेत आलेले आहेत. शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या अंबाबाईची अन्नपूर्णेच्या रूपामध्ये पूजा बांधण्यात आलेली होती. भाजीपाला फळाचा वापर करून ही पूजा बांधण्यात आली. उस्मानाबादमधील नळदुर्ग येथील श्री खंडोबाच्या पौष पौर्णिमा यात्रेला सुरुवात झालेली आहे. यावेळी यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं मैलापूर परिसर दुमदुमून गेला होता. जेजुरीमध्ये खंडोबाच्या यात्रेमध्ये गाढवांचा बाजार भरलाय. पौष पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी गाढवांचा बाजार भरत असतो. या यात्रेमध्ये 10,000 रुपयांपासून 1,20,000 पर्यंत गाढवांना भाव मिळतोय.
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पंढरपूरमध्ये 88 प्रकारच्या रानभाज्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. 40 प्रकारच्या फळभाज्या आणि 48 प्रकारच्या भाज्या या लातूर सोलापूर इथून पंढरपूरच्या बाजारात उपलब्ध झाल्या. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या टाकवे इथं ऊसाच्या शेतात 3 बिबट्यांची पिल्लं आढळून आलेली आहेत. त्यानंतर वनविभागाकडनं ही पिल्लं ताब्यात घेऊन त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. ही पिल्लं त्यांच्या आईपाशी सुखरूप पोहोचलेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातल्या बरबडा शिवारात वानरांच्या टोळीमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. वानरांच्या टोळ्या हरभरा खाऊन पिकांची नासाडी करत आहेत, त्यामुळे वनविभागानं या वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 100 गाव 100 बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. दरवाजे लोकांना खुले करण्यात आलेले होते.